नवनीत राणांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो असं विधान रवी राणा यांनी केलं. पराभवामुळे मोठा धक्का बसला असं देखील रवी राणांचं म्हणणं आहे. नवनीत राणा जिंकल्या असत्या तर मंत्री झाल्या असत्या. नवनीत राणांनी खूप विकास कामं केल्याचं देखील रवी राणा यांनी म्हटलंय. संपूर्ण देशामध्ये, अमरावतीमध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये एकच प्रश्न आहे की नवनीत राणा सारखा एक सक्षम, मजबूत, लोकांमध्ये संपर्क ठेवणारा, विकासासाठी तळमळ ठेवणारे आणि संपूर्ण देशामध्ये त्यांचं नाव आहे अशा खासदार नवनीत राणांचा पराभव कसा झाला हे चिंतन तर आम्ही करतच आहे. पण देशामध्ये नाही, देशातल्या प्रत्येक वेगळ्या राज्यामधून सुद्धा अनेक लोकांनी ही निवडणूक, देशाचे पंतप्रधान असू द्या की देशाचे वरिष्ठ नेते असू द्या की वेगळ्या राज्यातली सर्वसामान्य जनता असू द्या, सगळ्यांना याचं दुःख आहे की नवनीत राणाचा पराभव कसा झाला आणि त्याबद्दल आम्ही युवासेना पार्टी पूर्ण चिंतन करत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.